फ्लायओव्हर ते नळस्टॉप या दरम्यान मेट्रो पिलरचं काम सुरू होत आहे, त्यामुळे या भागातील वाहतूक वळवण्यात येणार आहे. हा वाहतूक बदल कसा असेल याची पाहणी करून त्याचा सर्व बाजूंनी विचार करून आज याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. या पाहणीसाठी स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ आणि भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी पुढाकार घेतला आणि नागरिकांच्या सूचनांचा विचार करून प्रत्यक्ष जागेवरील पाहणीतनं वाहतुकीतील बदल अंमलात आणावा असे संबंधित यंत्रणांना सांगितले. त्यानुसार पोलीस उपायुक्त वाहतूक अशोक मोराळे, सहाय्यक आयुक्त प्रभाकर ढमाले, पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी वाहतूक पोलिसांशी सल्लामसलत करून वाहतुकीत केल्या जाणाऱ्या बदलांची माहिती दिली आहे. मात्र हा वाहतूक बदल अंमलात आणण्यापूर्वी कर्वे रस्त्यावरील आवश्यक बदल तातडीने पूर्ण करावेत अशी सूचना वाहतूक पोलीस सहाय्यक आयुक्त प्रभाकर ढमाले आणि प्रतिभा जोशी यांनी केली आहे. मेट्रोचं जे काम आता सध्या सुरू आहे त्या अनुषंगानं आपण बऱ्याच ठिकाणी वाहतुकीचं डायव्हर्शन प्लॅन पण केलेलं आहे. त्याचप्रमाणे एस टी जो बस स्टॉप आहे, पी एम पी एलचे बस स्टॉप आहे, ते हलवण्याचं कामही सुरू आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूनं नो पार्किंग नो हॉल्टिंगचं झोन पण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे एस एन डी टीचं जो डायव्हर्शन आहे वन वेचं, ते पण कार्यरत करण्यात येणार आहे. त्यासाठी काही कामं करावं लागणार आहेत, ती महानगरपालिकेकडून ती कामं करण्यात येणार आहेत. जसं फुटपाथ कमी करणे, त्याचप्रमाणे इथले काही डिवायडर्स काढणे, ही कामं पण आता होणार आहेत. आणि ती कामं झाल्यानंतर मग हे डायव्हर्शन्स ऑपरेट होतील आणि नागरिकांना कमीत कमी त्रास होईल या दृष्टीनं आमची उपाययोजना चालू आहे. त्याप्रमाणे आवाडी बंदोबस्त पण त्यांना देण्यात येणार आहे आणि वाहतुकीचं नियोजन सुव्यवस्थित होईल हे मेट्रोच्या कामाच्या दरम्यान हे बघितलं जात आहे. नवीन बदलाच्या रस्त्यावर फलक लावणे, प्रत्येक ठिकाणी ट्रॅफिक वॉर्डन नेमणे या सूचनांची अंमलबजावणी येत्या 10 दिवसात पूर्ण केल्यानंतरच हा वाहतूक बदल केला जाईल असं सर्वच लोकप्रतिनिधींनी यावेळी सांगितलंय. मेट्रोचे काम वेगाने पूर्ण करत असताना नागरिकांची सुरक्षितता याला आम्ही प्राधान्य देणार असून वाहतूक कोंडी कमीत कमी व्हावी यासाठी दक्षता घेतली पाहिजे असे मुरलीधर मोहोळ आणि संदीप खर्डेकर यांनी यावेळी स्पष्ट केलंय. आणि हे काम चालू असताना या सगळ्या भागातील जे काही रहिवासी आहेत, ह्या रहिवाशांच्या दृष्टिकोनातनं पुढच्या काळात जी काही वाहतुकीची समस्या निर्माण होऊ शकते या संदर्भामध्ये वाहतूक पुणे वाहतूक शाखा, महानगरपालिकेचे अधिकारी, या भागातील सर्व स्थानिक नगरसेवक आणि संबंधित मेट्रोचे अधिकारी यांच्या सगळ्यांच्या समेत आज या ठिकाणी एक पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता, जेणेकरून या भागातील नागरिकांना हे काम चालू असताना पुढच्या काळात कुठल्याही वाहतुकीच्या समस्येला सामोरं जाऊ लागू नये या संदर्भामध्ये ही सगळी आजची बैठक म्हणा किंवा याची पाहणी होती. याच्यामध्ये पुणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त आदरणीय मोराळे साहेब या ठिकाणी उपस्थित होते, महापालिकेचे आमचे अधिकारी होते, मेट्रोचे अधिकारी होते आणि या भागातले आमचे सर्व स्थानिक नगरसेवक हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळं पुढच्या काळामध्ये हे काम चालू असताना निश्चितपणे याच्यातनं एक चांगला मार्ग या सगळ्या चर्चेतनं निघू शकतो आज हे या ठिकाणी आम्हाला प्रकर्षानं जाणवलं.